गुटखा बंदी असताना गोलाली मार्केट येथे शासनाला व पोलीस प्रशासनाला न घाबरता केली जात आहे उघड्यावर तंबाखू विक्री. नेमका काय आहे हा प्रकार, तर चला पाहूया. जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गुटखा विक्रीच्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल होत असताना या बेकायदा गुटखा विक्रीबाबत ठोस कारवाई करून राज्य शासनाच्या गुटखा बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. जळगाव शहरात बेकायदेशीर गुटखा विक्री जोमात असल्याचे चित्र आहे. राज्यात बंदी असतानाही जळगाव शहरात सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याने गाव पातळीवर पाण्याच्या टपरीपासून ते किराणा दुकानापर्यंत तसेच शहरात गल्लोगल्ली कोपऱ्याकोपऱ्यावर नाकानाक्यावर हा गुटखा सहज उपलब्ध होतो, त्यामुळे गुटख्यावर खरंच बंदी आहे की नाही असा संशय होतो. इतक्या सहजपणे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सहजपणे उपलब्ध होत यामागे मोठे अर्थकारण असून गुटखा बंदी असतानाही अशा अवैध विक्रेत्यांची माहिती अन्न व औषध विभाग व पोलीस प्रशासनाला माहितीच नाही की याचं गांभीर्य या विभागाला नाही असा सवाल व्यक्त होत आहे. राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर निर्बंध असून राजरोसपणे होत असलेल्या विक्रीमुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडत आहे. मात्र या गोष्टीकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असून राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. या बाबीची पडताळणी करण्यासाठी शौर्य मराठीचे प्रतिनिधी गोलानी मार्केट परिसरात गेले असता त्यांना चक्क तिथे उघड्यावरच एका स्टॉलवर एक अजाण किरकोळ व्यापारी गुटख्याच्या पुड्या उघड्या स्टॉलवर मांडून विकत होता. या व्यक्तीला शौर्य मराठीच्या प्रतिनिधीने प्रश्न विचारले असता त्याने ओ साहेब जाऊ द्या ना, मी एकटाच आहे का, असे उडवा उडवीची उत्तरे दिलीत. मी भेटले का तुझ्या तुझ्या फोटो नाही घेते नाही पण गोलानीचं तुझ्या फोटो नाही घेते मी तस काय होता म्हणजे मी सापडला का अजून ठेवता नाही मी सापडला ड्रेस होले असं कोणी तुम्हाला ओळख नाही मी ओळखतो तुला मग एवढं ओपनली नाही मग आता सगळे विकून राहिलेत मी दुकान दाखवतो ना डायरेक्ट कुठे हा बोलला होता आपण चुकीचं आहे दादा हे चाल द्या चुकीचं आहे ना इथलं पिन दास तुम्ही चालले दा डायरेक्ट. जळगाव शहरामध्ये अवैध प्रकारे ज्या प्रकारे गुटखा विक्री होतो आहे तो कुठेतरी पोलीस प्रशासनाने थांबवायला पाहिजे, जेणेकरून शाळेचे विद्यार्थी या ज्या प्रकारे उघड्यावर अशा पुड्या ज्या प्रकारे लटकवल्या आहे तर त्या बघून हे मुलं खरेदी करणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी. मी जयेश विसपुरे. जळगाव शहरात आजच्या या ठिकाणी जे गुटखा विक्री होत आहे त्या गुटखा विक्रीच्या ठिकाणी त्याच्यावर कुठेतरी अन्न पुरवठा या प्रशासनाने अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याच्यावर बंदी घालतली पाहिजे, जेणेकरून ह्या कॉलेज एरिया MJ कॉलेज एरिया नूतन कॉलेज एरिया या ठिकाणी जी सर्रास गुटखा विक्री होत आहे त्याच्या म्हणजे त्याचं विद्यार्थ्यांवर त्याचा दुष्परिणाम होत आहे. विद्यार्थी जे सर्रास टपरीधारक जे असतात ते सर्रास ते पुढ्या मोठमोठ्या लाईनीच्या लाईनी त्याचा टांगून ठेवतात, त्याच्यामुळे ते गुटखा हा सर्वांना दिसतो आणि ते कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्याला बळी पडतात, जेणेकरून ह्या अन्नपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनाही नम्र विनंती आहे की त्यांनी त्या काहीतरी त्यांच्यावर एक ॲक्शन घ्यावी व त्याच्यावर काय कारवाई करण्यात यावी. गुटख्याचा प्रश्न हा फार भेडसावणारा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे, तरी देखील जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विक्री होत आहे. तर या गुटख्यावर शासनाने लक्ष द्यायला हवं. थोड्याशा पैशांसाठी टपरीधारकांनी पण या विद्यार्थ्यांना वेठीस न धरावं अशी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.